आणि राज्यामध्ये हिंदुत्ववादी कोण यावरून भाजप शिंदे गट आणि शिवसेना यांच्यामध्ये सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे आणि या पुढे जात आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख हिंदू हृदय सम्राट असा केलाय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची हिंदू हृदय सम्राट म्हणून ओळख आहे आणि त्यानंतर राज ठाकरे यांना हिंदू हृदय सम्राट अशी उपमा कार्यकर्त्यांनी दिली होती, मात्र नंतर ती हिंदू जननायक असे बदलण्यात आली. आता नितेश राणे यांनी अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये जन आक्रोश मोर्चामध्ये फडणवीसांचा उल्लेख हिंदू हृदय सम्राट असा केलाय. आज महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कडवट हिंदुत्ववादी एकनाथ शिंदे साहेब आहे आणि हिंदू हृदय सम्राट उपमुख्यमंत्री म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं. म्हणून कुठलाही अधिकारी कोणीही कुठलाही आमच्या हिंदू मुलावर अगर वाकड्या नजरेनी बघेल तर ते त्याचे डोळे जागेवर राहणार नाही. हा इशारा तुम्ही या निमित्ताने समजून ठेवा. त्यामुळे नितेश राणे यांनी या मुद्द्यावरून शिवसेनेला डिवचलंय का असा प्रश्न निर्माण होतोय, कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या नावामागे हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख कायम करण्यात येतो. राज ठाकरे यांना सुद्धा हीच उपमा देण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला होता, मात्र तो यशस्वी झाला नाही. आता नितेश राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांना हिंदू हृदय सम्राट असं म्हटलंय. आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये गुप्तचर विभागाची एक बैठक पार पडली. पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला जाणार आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही एक महत्त्वाची बैठक पार पडतीये. कायदा सुव्यवस्थेचा राज्यभरातला आढावा या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे. राज्याचे पोलीस महासंचालक या बैठकीसाठी उपस्थित असतील, मुंबईचे पोलीस आयुक्त सुद्धा उपस्थित असतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.